समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याची सांस्कृतिक कर्मभूमी असलेल्या पुणे शहरात महाराष्ट्रातील बँड बँजो चालक कलाकारांची बैठक झाली आहे। प्रख्यात संगीतकार आणि बँड बँजो चालक कलाकार संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष इकबालभाई दरबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये बँड बँजो कलाकारांच्या प्रश्नांसंबंधी आणि भविष्यात येऊ घातलेल्या अडचणी सोडवण्यासाठी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या कानावर घालण्याचा निर्धार करण्यात आलाय। बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव जाधव, कार्याध्यक्ष शकीलभाई झारी बारामती, मुंबई विभागाचे प्रमुख हरीशभाई आलाट, कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब आढाव पुणे, सरचिटणीस सुभाषराव आडागळे सातारा, प्रदेश सचिव सुभाषराव जाधव किल्ले मच्छिंद्रगड, प्रदेश सचिव मनोज शेठ कोदळे पुणे, उपाध्यक्ष अरुण कुमार तेरदाळे सांगली, राज्य कार्यकारी सदस्य बाळासाहेब जाधव सातारा, दत्तात्रय जाधव सांगोला, फिरोजबाई मास्तर पुणे, खंडागळे मास्तर पुणे, जयसिंग पवार किल्ले मच्छिंद्रगड यांची बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती होती। पुणे येथील गंधर्व बँडचे संचालक बाळासाहेब आढाव यांनी प्रास्ताविक केले। सदर बैठकीमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या बँड बँजो चालकांनी शुभ कार्यामध्ये त्याचबरोबर महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये सादरीकरणास जाताना येताना RTO पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडून आर्थिक दंडात्मक कारवाई झालेल्यांनी तीव्र नाराजी आणि भावना व्यक्त केल्या। बऱ्याच जणांनी सांगितले की आम्ही कलाकार मंडळींनी कसे जगायचे, आजच्या महागाईच्या कालखंडामध्ये प्रापंचिक प्रश्न कसे सोडवायचे याबाबतचा एकेकानं पाडाच वाचला। अगोदरच डोक्यावर खासगी कर्जाचा डोंगर, ते फिटता फिटेना, अध्यक्ष साहेब काही करा, परंतु डिपार्टमेंट पासून होणारा त्रास थांबवा, अनंता बँड चालकांना सुद्धा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मार्गाने जावे लागेल, मग करायचं काय, जगायचं कसं। सांगलीचे अरुण कुमार तेरताळे यांनी आपल्या मनोगतामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की आपल्याला सातत्यानं सतत अडचणी आहेतच, यासाठी आपणाला कायमचा उपाय करायचा असेल तर आपण आपली ताकद दाखवल्याशिवाय सरकार आपला विचार करणार नाही। त्यासाठी गणपती उत्सवाच्या अगोदर आपल्याला या त्रासातून जर वाचायचं असेल तर आपण सर्वांनी मोठा जंगी असा मेळावा घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेबांच्या सारखा अथवा शासनातील एखादा मंत्री घेऊन जर मेळावा केला तरच आपल्याला न्याय मिळवता येईल, असं अन्यथा काहीही होणार नाही। त्यासाठी आपण त्या दिशेने विचार करावा असे मला वाटते, बघा मग काय करायचे ते। मुंबईचे विभाग प्रमुख हरीशभाई शेठ यांनी गाड्यांच्या बाबतीत स्पष्ट सांगितले की आपण सुद्धा गाड्या तयार करत असताना मूळ गाड्याच्या ढाचा बदलून आपण गाड्या बनवतो आणि ते लगेचच प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे प्रशासन त्याच्यावरती कारवाई करतात, तरी आपण सुद्धा त्या गाड्या बनवत असताना नियमात जर गाड्या बनवल्या तर त्रास होणार नाही, याचाही आपण सर्वांनी विचार केला पाहिजे। किल्ले मच्छिंद्रगडाचे जयसिंगराव पवार, कार्याध्यक्ष शकीलभाई झारी बारामतीकर, सरचिटणीस सुभाषराव आडागळे आणि साताऱ्याचे बाळासाहेब जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये स्पष्ट केलंय की येणाऱ्या अडचणी प्रश्न डिपार्टमेंटचा त्रास होतोच आहे, यापासून जर दिलासा मिळवायचा असेल तर जवळजवळ सगळ्या चालक मालक आणि कलाकारांना एकत्रित येऊन जर आंदोलनाचा पवित्रा घेतला तरच यातून आपली सुटका होऊ शकते। प्रदेशाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी सर्वांच्या सूचना प्रश्न यासाठी पुढील वाटचाल योग्य रीतीनं ठरवून जर आपणाला योग्य न्याय मिळवायचा असेल तर प्रथम आपण लवकरच मुख्यमंत्री महोदयांना या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भेटीची वेळ मागितली आहे, ती मिळाल्यावर त्यामध्ये आपण आपली भूमिका मांडून आपण चर्चा करून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचाच आणि त्या दृष्टीनं संघटनेची वाटचाल सुरू ठेवली आहे, त्यात कसलीच तडजोड नाही। त्याचबरोबर गणपती उत्सवाच्या अगोदर सातारा किंवा सांगली येथे अरुण कुमार तेरदाळेच्या सूचनेनुसार हजारो कलाकारांचा मेळावा मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये घेऊन न्याय मागूया, या दोन्ही प्रयत्नांमधून जर न्याय मिळाला नाही तर मग आपणाला कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे या राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या सर्व बँड मालकांनी आपापल्या गाड्या आणि कलाकारांना घेऊन शासनाच्या विरोधात मुंबईच्या दिशेनं मंत्रालयावर मोर्चा काढावा लागेल, मग मात्र शासनाला याची दखलच घ्यावी लागेल। अशा पद्धतीनं जर आपण आपला न्याय हक्कासाठी संघटित प्रयत्न केले तरच आपण आपला व्यवसाय आपले कुटुंब सावरू शकतो, त्या पद्धतीनं आपणाला विचार करावा लागेल, यासाठी आपण सर्वांनी म्हणजेच राज्यभरातून या संघर्षाला तयारी दाखवावी लागेल। बैठकीस खोडशीचे जैनुद्दीन आंबेडकरी, शफीक चाऊस, सागर जाधव, उत्तम जाधव किल्ले मच्छिंद्रगड, बाळासाहेब पवार कारवे, मैनुद्दीन तांबोळी पुणे, ख्वाजाबाई तांबोळी बार्शी, रज्जाक बँड मास्तर औरंगाबाद, निसारबाई बँड मास्तर औरंगाबाद, विजय बँजो, चंद्रकांत शिंदे भंडी शेगाव, मारुती मस्के कोर्टी, माणिक शिंदे भाळवणी, न्यू दोस्ती बँजो पंढरपूर, नीलकमल बँड येरवडा पुणे, सुरसंगम बँजो पंढरपूर, प्रक्षाळे मास्तर, धमाका बँजो पंढरपूर, जयशंकर बँजो मोडणीम, गनिमिया बँड औरंगाबाद, बाबूलाल ब्रास बँड पिंपरी राजा, रॉयल बँड औरंगाबाद, अशोक मोरे शहराध्यक्ष औरंगाबाद, सुलतान बँड औरंगाबाद, श्रीकृष्ण बँड औरंगाबाद, अमरदीप बँजो करमाळा,
रोहित बँजो मोहोळ, अन्नपूर्णा बँजो मोहोळ, अमर बँजो बारामती, महाराष्ट्र बँड बार्शी, समर्थ बँड पुणे, आसिफ दरबार पुणे, जाहीर दरबार पुणे, शिवम बँड औरंगाबाद, राजवन बँजो पंढरपूर, शिवतेज बँजो माढा, श्रीराम बँजो माढा, श्री गणेश बँड, सिद्धेश्वर बँड बालाजी बँजो, दोस्ती बँजो सर्वजण माढा, न्यू दोस्ती बँड बार्शी, न्यू राजकमल बँड पुणे, श्लोक बँड दापोडी पुणे, ओंकार बँड दापोडी पुणे, राजकमल बँड बार्शी, जय गजानन बँजो बार्शी, महाराष्ट्र बँजो बार्शी, साईराजे बँड बार्शी, ओम संगीत बँड अप्पर पुणे, रितेश कुमार बँजो लेंगरे, जय हनुमान बँजो सांगोला, श्रेयस बँड माढा, झंकार बँजो अकलूज, नीलकमल बँड एरोडा पुणे, स्वरांजली बँड पुणे, न्यू मयूर बँड पुणे, स्वर झंकार बँड पुणे, सरगम बँड पुणे, श्री राजकुमार बँड पुणे, श्री म्युझिकल बँड पुणे, श्रीकृष्ण बँड पुणे, न्यू गंधर्व बँड पुणे, असे बँड बँजोचे सर्व चालक मालक या बैठकीला उपस्थित होते. मित्र, मगाशी म्हटलं की संघटना आपण का काढायची, इथं आता खंडाळे साहेबांनी सांगितलं की आम्ही अमुक सालापासून काम करतोय, बरोबर आहे, सागरा गोडांनी ओळखतो, परंतु त्या मानानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना होत्या, परंतु राज्य लेवलला त्या पद्धतीनेच काम करणारी संघटना नव्हती. म्हणून आम्ही 2017 साली या संघटनेची स्थापना केली, आणि ती स्थापना करत असताना मी एकट्याने नाही केली, त्यावेळेला शकीलभाई धारी आपले शेख मास्टर, त्याचबरोबर पैसा चौ शफीकभाई, त्याचबरोबर कोदे साहेब, आणि या ठिकाणी बसले आपले गुरुवर्य इकबालभाई दरबार साहेब, आमचे खटावचे पंचायत समितीचे उपसभापती आनंदराव भोंडवे, आणि आमचे रशिकराव पवार, सुभाषराव जाधव, या सर्वांच्या विचारानं आम्ही एकत्र बसून या संघटनेची स्थापना केली. आणि स्थापना करत असताना स्थापना का करायची, तर प्रत्येक गावोगाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये बँक बँजो आहे, परंतु त्यांचं संघटन ज्या प्रमाणात पाहिजे होतं तेवढ्या प्रमाणामध्ये ते मजबूत नव्हतं. मग आता हे आपण का करायचं, प्रश्न अनेक आहे. प्रत्येक जण सुपारी घेतो, ऑर्डर घेतो, कामावरती जातो, एखाद्या पोलिसांना अडवलं काय केलं, आलटून अडवलं, चिरीमिरी द्यायचं आणि बाजूला व्हायचं, हे पूर्वी चालत होत. परंतु अलीकडच्या काळामध्ये बदलत्या काळानुसार लोकांच्या मागणी नुसार म्हणा, या ठिकाणी अरुण तेताळे साहेबांचं नाव घ्या, मिस्टर सॉरी अरुण तेताळे, बबनभाई मास्तर राज्यकारी सदस्य आहेत, उपाध्यक्ष आहेत, तर परिस्थिती अशी होती की त्यांना त्या ठिकाणी त्यावेळेला अडचण येत होती, परंतु आता बदलत्या काळानुसार लोकांचा आग्रह असतो, मागणीप्रमाणे आपण जसं मागितलं जातं तसं आपण देतो, त्याप्रमाणे प्रेक्षकाकडनं मागणी जशी आली त्याप्रमाणे आपण द्यायला लागलो, आणि ते दिल्यामुळं आणि वाढवल्यामुळं आपल्या बी अर्थार्जनामध्ये वाढ झाली, सगळ्यांना मान्य करावं लागेल. कारण 25 वर्षापूर्वी बँकची सुपारी होती 5,000, 6,000, 7,000, आज आता 75,000, 50,000, 60,000, 1,00,000 रुपये, 3,00,000 रुपये आपल्या राज्यात नाही, परंतु आपल्या राज्यात नाही बँक मधत दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन 3,00,000 रुपये घेतात, मान्य आहे. आणि वस्तुस्थिती आहे, आता या ठिकाणी आमचे साहेब मास्तर 60-70,000 रुपये घेतात, बघा हा एवढी सुपारी घ्यायची म्हटल्यावरती आपल्याला काहीतरी दाखवलं पाहिजे. आपल्या गाड्यामध्ये बदल झाले, मुंबईमध्ये नाही झालं, मुंबईमध्ये त्यांचं आहे तसंच आहे, त्यामुळे तिथे त्यांना अडचण नाही, अडचण इकडे नाही, पुण्यामध्ये जिथं जिथं छोट्या गाड्या तिथं अडचण नाही, पण जिथं जिथं मोठ्या गाड्या झाल्या, दर वाढले, तिथं प्रशासनाच्या लक्षात आलं, गाडी प्रमाणापेक्षा लांब हातभर बघ, 2 हात लांब, आडवी बी हातभर बाहेर, आता ती जर लक्षात आल्यावरती काय होणार आहे, कुणी अडवणार ना. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी निलेश पांचाळ पुणे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.